मनसेचे नेते साईनाथ बाबर आहेत. साईनाथ बाबर यांना हडपसर मधून उमेदवारी देण्यात आली आहे. साईनाथ बाबरजी, तुमचं स्वागत आहे जी 24 तास मध्ये. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. उमेदवारी मिळाली आहे तुम्हाला हडपसर मतदारसंघामधून, काय प्रतिक्रिया आपली? सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल माननीय राजसाहेबांचे मनापासून आभार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, जे वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाहीये. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी इथले बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करणार आहे, आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हडपसरवासीय संधी देतील. अगदी साईनाथ बाबरजी, तुम्ही लोकसभेला सुद्धा इच्छुक होतात, मात्र लोकसभेला तुमच्या पक्षानं वेगळा निर्णय घेतला, तुमचे सहकारी काही तुमचा पक्ष सोडून गेले, मात्र तुम्ही मनसेची एकनिष्ठ राहिलास आणि त्याचं फळ मिळालं असं वाटतंय? नक्कीच नक्कीच, माननीय राजसाहेबांसोबत राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला नक्कीच फळ मिळतं, कारण माननीय राजसाहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष चालवतात, आणि माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विधानसभेची संधी मिळती, खरंच या पक्षामध्ये असल्यामुळे ही संधी उपलब्ध झालेली. अगदी साईनाथजी, धन्यवाद. तुम्ही जी 24 तासशी बोललात त्याबद्दल.